विनायक पाटील एन्जॉय करतायत आणि हा खालचा नजारा आणि हा सनसेट. आमचा प्रवास वसई इंदूर पुणे एक्सप्रेसने सुरू होणार आहे. 4:20 ही ट्रेन अगदी 6 मिनिटातच वसई स्टेशनावर येणार आहे. तर चला लवकर, नाहीतर ट्रेन निघून जाईल. सकाळच्या ह्या वसईच्या थंडीत आमच्या प्रवासात एक वेगळीच मजा येत होती आणि आई एकविरेच्या दर्शनाची जणू काही ओढच लागली होती. सकाळचे नजारे एक वेगळाच अनुभव देत होते. खरा रोमांचित प्रवास कर्जत नंतर सुरू होतो. खोल दऱ्या, उंच डोंगर बघून आपण एक वेगळ्याच दुनियात हरून जातो. डोंगर फोडून हा बनवलेला रस्ता रोलर कोस्टर मध्ये बसल्याची जाणीव करून देत होता. खूप सारे डोंगर पार करत करत आमची ट्रेन लोणावळा स्टेशनला पोहोचते. आता आम्ही पोचलोत लोणावळा स्टेशनला आणि इकडून एक स्टेशन दूर आम्हाला जायचं आहे मलवली स्टेशन आणि तिकडून आम्ही जाणार आहे थेट एकवीर आईच्या दर्शनासाठी. सामान्यो घेऊन निघालो इके झोक्यान पोचू दे कार्याला. तुझी मनाची पालखी चंदनी आई सजली खांद्याला. तुझी मनाची पालखी चंदनी आई डुलू दे खांद्याला. कार्याची माऊली समाजी वीरेचा उदो उदो. कारल्याचे माऊली समाजे वीरे चाऊ दो दो. कारल्याचे माऊली समाजे वीरे चाऊ दो. माऊली 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 माझे आईच तुझा भगत गो जैसा भरा बसा ऐशी बेगीन
वाट चरतई साध तुझी गो कानान घुमते एके हाताने मनाची ओटी बीजे खाद्याव आई तुझा भग वाढुलतई तुझा भग वाढुलतई दूर कलस यो जरी असे तरी घास भेटीची चालवतई आई गारल्याचे डोंगराला मी आईलो तुला भेटाला आई गारल्याचे डोंगराला मी आईलो तुला भेटाला मात ठेवून तुझे पायरीला मनाला आनंद यो जायला मनाला आनंद यो जायला आय माझी एक वीरा माऊली आय माझी एक वीरा माऊली नाग ओल्यांची सावली दर्शन घेतलेला आहे आता वाट आहे ती पुन्हा खाली जाण्याची सगळे रेडी आहेत आणि आम्ही आता निघतोय आमच्या वसई गावाला इकडून आमची 6:30 ची ट्रेन आहे आणि आम्ही डायरेक्ट वसई आईचं दर्शन घेऊन खूप बरं वाटलं आम्ही आईच्या दर्शनासाठी येतच राहणार तुम्ही पण येत राहा हा ट्रेन प्रवास खूप जणांना माहीत असेल पण ज्यांना नाही माहिती त्यांना व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आमचा प्रवास येथेच संपतोय आता वेळ झाली घरी जाऊन नवीन डेस्टिनेशनची प्लॅनिंग करण्याची तोपर्यंत बाय बाय.